फ्रेंड्स मागील व्हिडिओला कंटिन्यू करूयात पर्सेंटेजच्या या क्लासमध्ये. तर मागील व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलो फ्रेंड्स, तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज म्हणल्यानंतर काय, शंभरचं प्रमाण घेऊन आपण जेव्हा तुलना करतो त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो हे शिकलो होतो. त्याबद्दल काही बेसिक कन्सेप्ट शिकलो होतो, पर्सेंटेजचं फ्रॅक्शनमध्ये फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कसं रूपांतर केलं जातं याच्या मागील लॉजिक काय हे एक भाकर याचे उदाहरण घेऊन शिकलोत. आणि त्यानंतर एक म्हणल्यानंतर 100% म्हणजे 100 कशा पद्धतीने येईल 100%. तर 100% म्हणल्यानंतर ही साइन स्वतःमध्येच काय असतं, भागिले 100 असतो. तर वरती 100 आणि खालती 100 म्हणजेच हे आपण त्यालाच एक अशा पद्धतीनं. तर सोबत हे सगळे फ्रॅक्शन्स व्हॅल्यू आपण पाठ केलो म्हणजे पर्सेंटेजचं फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शनचं पर्सेंटेज आपण करून पाहिलो फ्रेंड्स. मी फक्त तुम्हाला एकाच दोन म्हणल्यानंतर लगेच 50%, नंतर एकाच तीन म्हणल्यानंतर 33.33% असं सांगितले नाही, तुम्हाला ऍक्च्युली हे करूनही दाखवले. आणि जे की फार सोपं आहे, फक्त आपण समजून घेत नाही कधी वेळ काढून, तर ते आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि हे व्हॅल्यूज आपल्याला जे या ठिकाणी दिलेले आहेत हे व्हॅल्यू आपल्याला पाठ करणं मस्ट आहे. पुन्हा एकदा मी सांगायले, हे पाठ असणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला मॅथमॅटिक्स करते वेळेस. तर एक म्हणल्यानंतर जे 100 आहे, 100% म्हणल्यानंतर एकाच दोन म्हणल्यानंतर 50%, एकाच तीन म्हणल्यानंतर 33.33%, एकाच चार तर 25%. म्हणजेच हे चार टोटल चार तुकडे आहेत, हे एक 25चा भाग, हे 25, हे 25 आणि हे 25. तर त्यापैकी एक 25चा भाग वरती आणि दुसरा ही टोटल चार अशा पद्धतीनं, म्हणजे 25 लिहिणार नाही या ठिकाणी. जर 25 लिहिले तर खाली टोटल चारचे 25 25 25, म्हणजे 4 आणि 25, खालती मला 100 आणि वरती 25, म्हणजे एक भाग घ्यावा लागेल. मग याला स्मॉल स्केलमध्ये कसं लिहिन मी, खालती चार तुकडे त्यापैकी एक तुकडा वरती, म्हणजेच खाली चार तुकडे मिळून 100 आणि वरती त्याचेच 25 अशा पद्धतीनं. तर चला फ्रेंड्स, हे तर डिस्कस करून झालेलं आहे. तर एकाच चार म्हणल्यानंतर 25%, एकाच पाच म्हणल्यानंतर 20%, एकाच सहा म्हणल्यानंतर 16.66 किंवा 16.23 आणि हे करून सुद्धा आपण पाहिलोत या ठिकाणी बघा. आणि एकाच सात म्हणल्यानंतर 14.27, एकाच आठ म्हणल्यानंतर 12.5, एकाच नऊ म्हणल्यानंतर 9 आणि 11, हे लक्षात ठेवणं फार सोपं आहे फ्रेंड्स. तर कसं, 9 आणि 11 दोन्ही 9 11 जसे असत तसे लिहून टाका. त्याच्या पुढे 11 असलेल्या ठिकाणी या ठिकाणी 9 लिहा आणि ज्या ठिकाणी 9 आहे त्याच्या पुढे 11 लिहा. म्हणजे 9 ठिकाणी 9 घ्यायचं आहे, 11 ठिकाणी 11 घ्यायचं आहे. फक्त काय होणार आहे फ्रेंड्स, 11 भाग जेव्हा आपण 100 घालतो त्यावेळेस 11 × 10 केल्यानंतर 110 होईल. मग त्यामुळे भाग जाणार नाही म्हणून आपण पुढे 9 आणि या ठिकाणी 9 म्हणल्यानंतर 100 भाग घातल्यानंतर 11 वेळेस भाग जाईल अशा पद्धतीनं. तर 9 फ्रॅक्शन मध्ये आपल्याला 11 आणि 11 फ्रॅक्शन मध्ये आपल्याला 9 हे अदला बदल करायचे आहे, म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन पाठ होऊन जाईल. 11 म्हणल्यानंतर 8.13, 11 13 11 14 अशाच पद्धतीनं. या ठिकाणी बघा, 21 म्हणल्यानंतर 5%, म्हणजे 20 आहेत आणि 20 पैकी 1 वरती, म्हणल्यानंतर काय आहे फ्रेंड्स, हे 5% होईल. आता 25 आणि काय आहे, 25 तर 4% होईल आणि 30 म्हणल्यानंतर 3.33% होईल. फ्रेंड्स काल चुकून झालं होतं 30%, पण 3.33% होणार आहे. ओके फ्रेंड्स, तर या ठिकाणी हे फ्रॅक्शन्स व्हॅल्यू आपण पाठ केलेले आहोत. आज त्याच्याच पुढचं, म्हणजे खूप मोठंही नाही आणि खूप याच जे आहे आपण जे काही दोन व्हिडिओमध्ये डिस्कस केलो त्यालाच आज आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स. तर एकाच पाच म्हणल्यानंतर किती टक्के आपण पाहिलं होतो फ्रेंड्स, एकाच पाच म्हणल्यानंतर 20%. आता हे माहीत जर होत नसेल तर एकाच पाच पुन्हा गुणिले 100 करा, 5 × 5 5 × 2 = 10 20 या ठिकाणी आले, टक्के लिहावं लागेल पुढे. आणि हेच 20% पुन्हा कन्वर्ट करायचं असेल तर 20 / 100 म्हणल्यानंतर खालती 100, 20 × 20 आणि 20 × 10 = 100, 1/5 अशा पद्धतीनं. ओके फ्रेंड्स, तर चला एकाच पाच म्हणल्यानंतर 20%. तर आता या फॉर्म मध्ये कोणतेही आपल्याला एकाच पाच म्हणजे खालती 5 असेल तर आता वरती काही चेंज झालं तर आपण
कशा पद्धतीनं टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो बघा, तर 2 5 असेल तर काय करायचं फ्रेंड्स? आता 1 5 म्हणल्यानंतर 20%, तर गुणिले 2 केलो तर लगेच आपल्याला समजेल 40%, कारण हे खालती जे आहे डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्येच काय आहे ते तर बदलत नाही ना, कारण ह्या 5 चेच वरती एक हिस्सा, 5 चा 1 हिस्सा वरती, आता 5 पैकी 2 हिस्से वरती, आता 5 पैकी 3 हिस्से वरती, तर बेसिक आपल्याला माहिती आहे 1 5 चं आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 20%, तर गुणिले जे काही असेल तर या ठिकाणी 3 करावं लागेल, म्हणजेच गुणिले 3, म्हणजे त्या 1 ला 3 ने जेव्हा मी गुणाकार करेल तर वरी 3 होऊन जाईल आणि खालती 5 3 5 होईल, म्हणजेच 1 5 ची किंमत मला माहिती आहे, तर 20 गुणिले 3 म्हणल्यानंतर मी 60%, अशा पद्धतीनं फ्रेंड्स आता 4 5 आहे, तर 1 5 म्हणल्यानंतर 20, तर गुणिले या ठिकाणी 4 करावं लागेल, तर 20 गुणिले 4, तर हे किती झाले 80%, आता आणि याच ठिकाणी 5 5 झाले, तर स्वतःमध्येच बघा ना फ्रेंड्स, 5 आणि हे 5 तर स्वतः कटलेच, तर हे काय होईल 100% कम्प्लीट। तर याला मग मला तुम्हाला सांगायची गरज नाही की 1 ला 5 करायची गरजच पडली नाही, तर 1 5 म्हणल्यानंतर 100% म्हणजेच 1 आला म्हणजेच 100%, आपण वरतीच पाहिलो म्हणजे 1 ची व्हॅल्यू काय असते 100%, आता या ठिकाणी 6 5 ही आला समजा, तर काय होईल फ्रेंड्स? आता 1 5 म्हणल्यानंतर 20%, 20 गुणिले 6 करावं लागेल, म्हणजेच 7 2 12 120%, तर ज्या वेळेस हे खालचं डिनॉमिनेटर असेल छेदापेक्षा अंश मोठा होतो त्यावेळेस काय होतं, आपलं पर्सेंटेज ही 100% पेक्षा जास्त होतो, म्हणजे या 5 पैकी 5 न घेता 6 आले, तर 5 म्हणलं तर 100% 5 पेक्षा व्हॅल्यू कमी जर राहिली तर आपली व्हॅल्यू 100% पेक्षा काय असेल फ्रेंड्स, नेहमी कमी असेल, म्हणजे या ठिकाणी 5 पेक्षा कमी असेल, खाली जी संख्या आहे त्यापेक्षा वरची संख्या जर लहान असेल तर नेहमी 100% पेक्षा कमी असेल, पण जर हे जे 5 आहे खाली ती 5 कोणतीही संख्या, आता 5च म्हणून नाही, खालती जी संख्या आहे त्यापेक्षा आहे वरती संख्या जर मोठी झाली तर 100% पेक्षा जास्तच आपली किंमत येणार आहे, तर खालचं जे आहे 5 हे स्वतःमध्ये 100% असतो, तर ह्या 100% पेक्षा 5 पेक्षा 6 मोठा, तर 100% पेक्षा हे वरची व्हॅल्यू सुद्धा जास्तच असेल फ्रेंड्स, ओके। तर अशा पद्धतीनं आता जे काही असेल, तर 6 असेल, आता 7 5 आलेला आहे समजा, तर 7 5 तर आता मला समजलेलं आहे 5 म्हणल्यानंतर 100 असतो 100%, किंवा 5 पेक्षा वरती 5 पर्यंत जर आला तर 100% पर्यंत होऊ शकला असतं, 5 पेक्षा कमी राहिला असता तर 100% आत राहिली असती किंमत, पण आता वरूनच आपल्याला समजायले की 5 पेक्षा 7 मोठा आहे म्हणल्यानंतर ह्याची किंमत ऑलरेडी वाढलेली आहे, म्हणजे टक्के आता वाढलेले आहेत, तर 1 5 म्हणल्यानंतर 20% आणि ह्या 1 ला 7 करण्यासाठी आपण गुणिले 7 करतो तर गुणिले 7 केलो तर 140%, अशा पद्धतीनं आपल्याला कोणतेही जे एक व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली तर त्या एका व्हॅल्यूच्या आधारावर, म्हणजे आपण 1 5 चीच किंमत आपण पाठ केलो होतो, पण डिनॉमिनेटर मध्ये 5 आल्यानंतर वरती कोणतीही संख्या आली तर आपण त्या संख्येपर्यंत त्या पर्सेंटेज पर्यंत पोहोचू शकतो, आणि गुणिले आपल्याला ही वरती जितकी काही संख्या आहे, या ठिकाणी आता 9 जरी असेल तर 20 गुणिले 9 आपण केलो तर 180%, अशा पद्धतीनं फ्रेंड्स। तर समजायले तुम्हाला की जे काही आहे, तर जसं काही तुम्हाला एकाच 5 ची संख्या जर तुम्हाला पाठ झाली नसती तर तुम्ही जर हे कोणतेही आलं तर गोंधळून जातात, तर कन्सेप्ट काय म्हणते फ्रेंड्स, आपल्याला एक संख्या एक फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहिती झालेली आहे, तर वरती अंश कितीही जर बदलला आणि छेदाचं जर आपल्याला संख्या माहिती झाली असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, तर अशाच पद्धतीचं आता दुसरी एक व्हॅल्यू घेऊन आपण करून पाहूयात फ्रेंड्स। तर 2 3 आहे, तर 1 3 ची किंमत काय आहे फ्रेंड्स? आपल्याला माहिती आहे 33.3, आता 2 आहे तर याला गुणिले 2 करा, म्हणजेच याला गुणिले 2 करा, काय होईल फ्रेंड्स? 66.6, समजत आहे? तर मला काही माहिती नव्हतं अगोदर की हे 2 3 ची व्हॅल्यू मला माहिती नव्हती, पण मला काय माहिती होतं? 1 3 ची व्हॅल्यू माहिती होती,
एकास तीनची व्हॅल्यू मी 8 केले होते फ्रॅक्शन व्हॅल्यू 33.3, मग आता यालाच गुणिले 2 केले, मग आता या ठिकाणी 4 3 आलेला आहे समजा, तर एकास 3 मला माहिती आहे किती 33.3, आणि गुणिले मला आता हे एकाला 4 करायचं आहे तर एकास 4, तर इथे हे 4 करेल, तर याचं काय होईल फ्रेंड्स, आता 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12 13, 4 त्रिकम 12 13, तर हे काय झालं माझं 133.2%। अशा पद्धतीने मला अगोदर माहिती नव्हतं, आहे का नाही फ्रेंड्स, पण मला आता माहिती झालेलं आहे की ह्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचायचं कसं। तर 4 3 ची व्हॅल्यू मला समजलेली आहे। आता कोणतंही आता आणखी एक व्हॅल्यू घ्या, आता 1 4, तर 1 4 ची व्हॅल्यू काय आहे फ्रेंड्स, हे आहे 25%। तर या ठिकाणी मी 3 4 घेत आहे, 3 4, तर 25% मला माहिती आहे, गुणिले मी काय करणार आता, एक मिनिट, 25% 3 4 ची व्हॅल्यू मला माहिती नाही, पण मी 1 4 ची व्हॅल्यू मला माहिती आहे 25%, तर हे 1 4 ला या ठिकाणी मी गुणिले 3 करेल, या वरच्याला मला 1 3 करायचं आहे, तर गुणिले 3 म्हणजेच 25 गुणिले काय करेल मी 3 करेल, तर 25 3 75 75%। तर अशा पद्धतीनं आता या ठिकाणी 1 4 आहे, मी 7 4 घेत आहे, 7 4, तर 25 ची मला व्हॅल्यू माहिती झालेली आहे। आता मला 7 4 म्हणजे 25 ला 7 न काय करायचं आहे फ्रेंड्स, गुणाकार करायचा आहे अशा पद्धतीनं। तर या ठिकाणी 7 5 35, जर पाडा येत नसेल तर 7 5 35, 7 2 14, 15 16 17, तर 175%। तर फ्रेंड्स, इतकं आपल्याला काय करायचं आहे, फक्त फ्रॅक्शन व्हॅल्यू पार्ट केल्यानंतर जे एकही व्हॅल्यू आपल्याला 25% म्हणजे एकच व्हॅल्यू पार्ट झाली होती 1 4, अशा पद्धतीनं आता तुम्हाला सगळी व्हॅल्यूज पार्ट झालेत, आणि वरी तुम्हाला कोणतीही संख्या बदलून आला तर आता एका आता खालती 6 आहे आणि वरती 3 आहे समजा, तर 1 6 ची किंमत मला माहिती आहे, गुणिले 3 म्हणल्यानंतर 1 6 म्हणल्यानंतर 16 पूर्णांक, आपण 6 6 पाहिलो, गुणिले 3 करेल मी आता। तर प्रत्येक कोणतीही व्हॅल्यू तुम्ही पाठ करा, हे अशाच पद्धतीनं आता हे जे आहे सायकल चालत राहणार आहे फ्रेंड्स। तर हे कन्सेप्टच आहे, छोटसच कन्सेप्ट आहे, पण खूप महत्वाचं कन्सेप्ट आहे फ्रेंड्स, जर तुम्ही लक्ष देऊन पाहिला त्याला समजून घेतलात तर खूप महत्वाचं कन्सेप्ट आहे। तर आता 1 7 आहे, तर मी या ठिकाणी लिहिले 2 7, तर मला 1 7 ची किंमत माहिती आहे 14 पूर्णांक 2 7, मग याला काय करेल मी, पुन्हा म्हणजे जे काही असेल 50 भागिले, एक मिनिट फ्रेंड्स,